राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी काल झालेल्या निवडणुकीत राज्यातल्या सहा निकाल रात्री उशिरा जाहीर झाले अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं दोन जागा सहज जिंकत तिसरी जागा अटीतटीच्या लढतीत खेचून आणली तिसऱ्या जागेवर मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीत धनंजय महाडिक विजयी झाले तर पहिल्या पसंतीची प्रत्येकी अठ्ठेचाळीस मतं घेत पियुष गोयल आणि अनिल बोंडे विजयी झाले आहेत शिवसेनेला एका जागेवर पराभव स्वीकारावा लागला संजय पवार यांना पहिल्या पसंतीची तेहतीस मतं मिळाली मात्र दुसऱ्या पसंतीचा कोटा पूर्ण करू न शकल्यानं त्यांचा पराभव झाला शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत पहिल्या पसंतीची बेचाळीस मतं मिळवत विजयी आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रफुल्ल पटेल यांनी पहिल्या पसंतीची त्रेचाळीस मतं मिळवत विजय मिळवला तर काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी पहिल्या पसंतीची चव्वेचाळीस मतं मिळवून विजयी झाले सहाव्या जागेसाठी अटीतटीच्या निवडणुकीत शिवसेनेला एका जागेवर पराभव पत्करावा लागल्यानं महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे कोल्हापुरातल्या दोन उमेदवारांपैकी एक उमेदवार धनंजय महाडिक विजय झाले आहेत